नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी शुभम तुमचे स्वागत करत आहो ट्रॅव्हलर बॉय या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मित्रांनो आज आपण आलो आहोत चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तहसीलमध्ये। मित्रांनो इथे एक विजयासन टेकडी म्हणून खूप प्रसिद्ध ऐतिहासिक टुरिझम अट्रॅक्शन प्लेस आहे, तर आपण आज इथे आलो आहोत। चला मित्रांनो बघूया याचे सौंदर्य आणि घेऊया याच्या इतिहासाबद्दल माहिती। मित्रांनो आपण आता आलो आहोत विजयासन लेणीच्या परिसरामध्ये। तुम्ही समोर परिसर बघू शकता। बुद्ध बांधवाचे श्रद्धास्थान असलेल्या भद्रावती तालुक्यातील विजयासन येथील बौद्ध लेणी टेकडीचा परिसर 10 एकर इतका आहे। यामध्ये टेकडा चेकर जमिनीवर वसली आहे। 25,000 वर्षापूर्वीची ही लेणी असून भिक्षू सांगत नावाच्या स्थिवीरांच्या निमंत्रणावरून भगवान बुद्ध या ठिकाणी येऊन गेले व इथूनच ते अंब तीर्थकला येथे गेल्याचे इतिहासकार सांगतात। ही गुफा 2 भागात खोदण्यात आली। पहिल्या भागात सभागार व शून्यागार एवढीच कार्य कोरण्यात आले। नंतर राजा हर्षवर्धनच्या काळात बुद्ध मूर्ती कोरण्यात आली। भद्रावतीच्या दक्षिण पश्चिम दिशेला विजयासनच्या टेकडीत बुद्ध गुफा आहे। या टेकडीत 61 फूट अंतरावर लांब सज्जा काढलेला आहे। येथे 3 गुफा असून पहिल्या गुफेची लांबी 64 फूट व रुंदी 20 फूट असून यामध्ये बुद्धाची ध्यान मुद्रेत कोरलेली मूर्त 11 फूट लांब असून 20 फूट रुंद आहे। यामध्ये 7 फूट 1 इंच आकाराची असलेली बुद्धाची मूर्ती आहे, तर तिसरी गुफा 35 फूट लांब असून मूर्ती 8 फूट 4 इंच इतकी आहे। पूर्वी या गुहेत विद्येचे आसन होते। यात बौद्ध भिक्षूंना विद्या दिली जात असे। बुद्ध पौर्णिमेत या ठिकाणी विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात येते।
मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्यक्षात या प्लेसवर या, ते पण फॅमिलीसोबत. जय जय महाराष्ट्र.